नमस्कार, रेखाज कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण 2 पळी तेल गरम करून घेऊ. तेल छान गरम करून घ्यायचं. तेल गरम झाले की 1 चमचा मोहरी टाकून घेऊ आणि 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे. मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे. मोहरी आणि जिरे छान तडतडल्यात आता आपण त्याच्यात थोडासा कढीपत्ता टाकून घेऊ. कढीपत्ता छान भाजला की आपण त्याच्यामध्ये 1 बटाटा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे तो भाजून घेऊ. त्यातच आपण लांब कट करून घेतलेल्या 5 ते 6 हिरव्या मिरच्या आहेत त्यासुद्धा टाकून घेऊ, म्हणजे त्यासुद्धा बटाट्यासोबत छान भाजल्या जातील. तर 2 ते 3 मिनटं आपण बटाटा असाच शिजवून घ्यायचा आहे, त्यात पाणी नाही टाकायचं आहे. तर मिरच्यासुद्धा छान असे भाजले गेलेले आहेत आणि बटाटासुद्धा आता आपला शिजत आलेला आहे. एकदम बारीक बारीक काप करून घ्यायचे बटाट्याचे, म्हणजे छान शिजतात. तर 2 ते 3 मिनटं लागतात आपल्याला बटाटा शिजायला, जास्त उशीर लागत नाही. छान असं आपण बटाटा आधी शिजवून घ्यायचं आहे, झाकण नाही ठेवायचं. झाकण ठेवलं तर मग ती भाजीची चवच उडून जाते. आता त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊ, म्हणजे बटाट्यापुरतंच मीठ टाकायचं आहे. आता छान असं मिक्स करून घेऊ. तर आता आपला 80% जेवढा बटाटा छान असा भाजला गेलेला आहे. आता आपण त्याच्यात आपल्याला जी मसाले टाकायचे आहेत ती टाकून घ्यायचे. धना पावडर, जिरा पावडर, हळद आणि थोडंसं लाल तिखट, कारण हिरव्या मिरचीचा वापर केला आहे ना, म्हणून लाल तिखट थोडं कमी टाकायचं आहे. आता मसाला छान भाजून घ्यायचा. छान मसाला भाजून झालेला आहे, त्याच्यात आपण 2 कांदे आणि 1/2 किलो भेंडी आहे छान असे बारीक कट करून घेतले, ती टाकून घ्यायची आणि छान असं परतून घ्यायचं. खूप टेस्टी भाजी होते आणि कांद्यामुळे भाजीला छान अशी चव येते. कांदा आधी भाजून नाही घ्यायचा, असा कच्चाच यूज करायचा आहे, कारण कच्च्या कांद्याची भाजी खूपच छान लागते आणि ती आपण भेंडीसोबत भाजणारच आहोत. कांदा तो थोडासा क्रंची पण होतो मग. आणि जी आधी भाजून घेतो ना कांदा, त्याची भाजी नाही आवडत, अशी भाजी केली ना खूप छान लागते. तर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 5 ते 6 मिनटामध्ये आपली भाजी रेडी होते आणि भेंडी तर सगळ्यांना माहिती जास्त शिजवायची नसते, कारण जास्त शिजवलेली भेंडी चांगलीसुद्धा लागत नाही. थोडीशी कच्ची असली का नाही ती खूपच क्रंची लागते. तर 2 ते 3 मिनटं आपण सतत तिला हलवली. आता गॅस कमी करायचा आणि 2 मिनटासाठी 1 वाफ येऊ द्यायची, जास्त नाही, फक्त 2 मिनटं. 2 मिनटं झालेत, 1 वाफ आली चांगली. आता परत छान 1 जीव करून घेऊ. अशी एकदा भाजी नक्की करून बघा, खूप छान लागते. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला रोज बघायला मिळतील. तर छान असं 2 मिनटं झाकण काढून घेतलेलं आहे. एकदा बटाटा चेक करून घेऊ. तर बटाटासुद्धा छान असा शिजून रेडी झालेला आहे. तर रेडी झाली आपली भेंडी बटाटाची छान अशी मिक्स भाजी. धन्यवाद.